नमस्कार, मी अमर जाधव। स्वराज्य चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। स्वराज्य चॅनलच्या मार्फत आज आम्ही एका ऐतिहासिक मंदिराची आपल्या सर्वांसोबत ओळख व्हावी किंवा एक मंदिराची माहिती आपल्यासमोर पोहोचावी यासाठी आम्ही आज कार्ला या गावामध्ये आलेलो आहोत। कार्ला हे गाव औसा तालुक्यामध्ये आहे, जिल्हा लातूर आहे। आणि कार्ला गाव हे किल्लारीच्या जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे। आणि 30 सप्टेंबर 1993 झालेल्या भूकंपामध्ये भूकंपाचा त्रास ह्यासुद्धा गावाला जाणवलेला आहे। तर मोठ्या प्रकारची हानी भूकंपामध्ये झालेली आहे। तर हे जुनं गाव आहे, आपण सध्या ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत हे जुनं गाव आहे। म्हणजे भूकंपाच्या अगोदर या गावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वस्ती होती, परंतु भूकंप झाल्याच्या नंतर या गावातील सर्व लोक दुसऱ्या गावामध्ये स्थायिक झालेले आहेत। त्यामुळे या गावामध्ये सध्या जर वस्ती जर म्हटलं तर किमान बोटावर मोजण्या इतके लोक या ठिकाणी आपणाला आढळून येतील। तर आजच्या या भागामध्ये आम्ही तुम्हाला ज्या ऐतिहासिक मंदिराची ओळख करून देणार आहे ते म्हणजे 2000 वर्षापूर्वीचं असलेलं जैन मंदिर। तर या गावात वस्ती नसल्यामुळं त्यामुळं इकडं काही कुणाचंच लक्ष नाही। तरी शासनाला आम्ही एक विनंती करतो की या मंदिराची डागडुजी करण्यासाठी किंवा जीर्णोद्धार करण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे। आणि जे काही जैन समुदाय आहेत त्यांनासुद्धा आम्ही आग्रहाने विनंती करतो की तुम्ही सुद्धा या दुर्लक्षित असलेल्या मंदिराकडे यावे आणि याची वस्तुस्थिती तुम्ही पाहावे। कारण ऐतिहासिक शिल्प आजही अतिशय रुबाबदारपणे या ठिकाणी आहे। आणि 30 सप्टेंबर 1993 झालेल्या भूकंपामध्ये मंदिराला थोडीफार प्रमाणात चीर पडलेली आहे, परंतु अजूनही मंदिर अतिशय चांगल्या प्रमाणात आपण इथं पाहू शकतात। तर माझ्यासोबत कार्ल्याचे सर्व ग्रामस्थ आणि मंडळी आहेत, तुम्ही इथं पाहू शकता, ते सुद्धा मंदिर पाहण्यासाठी इथं आलेले आहेत। तर आपण या ठिकाणी मंदिराचा भाग थोडक्यात कव्हर करूया। तर तुम्ही पाहू शकता हे मंदिर पूर्ण एका म्हणजे एक या ठिकाणी जर पाहिलं गावामध्ये तर एक मोठ्या प्रकारचं दगड आढळून येईल। आणि त्या दगडामध्ये पूर्णपणे कोरून याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता हे दगड एक पूर्ण अलगद दगड आहे आणि याला पूर्ण कोरून याचं बांधकाम करण्यात आलं। तुम्ही याच्यावर पाहू शकता छोट्या छोट्या देवांची किंवा शिल्प अतिशय उत्कृष्टपणे कोरलेलं आहे। तर झूम करून सुद्धा तुम्ही पाहू शकता तर कशा प्रकारचे डिझाईन सुद्धा याच्यावर करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारचे दोन पिलर मंदिराच्या सुरुवातीला आपल्याला दिसून येतील। तर पाहू शकता तुम्ही इथं हे अशा दोन प्रकारचे। मग त्याच्यानंतर आतमध्ये आपण पाहू शकता की एक असं मोठंसं फूल आहे जे छत म्हणून याच्यावर करण्यात आलेलं आहे। इथं वरी पाहू शकता आपण हे फुलाच्या आकारामध्ये आहेत, दोन फुलं आहेत आणि एक असं छत आहे। आणि परत तुम्ही इथं पाहू शकता याच्या सुरुवातीला सुद्धा परत अतिशय उत्कृष्ट असं नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर जैनाची काही जे काही देव आहेत त्यांची मूर्ती या ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी सुद्धा पाहू शकता आपण अतिशय उत्कृष्ट असा नमुना। महाराष्ट्रात जर तुम्ही जर पाहिलं तर लेण्याच्या नंतर उत्कृष्ट असं काम या मंदिराचं आहे। तर आमचा एकच उद्देश आहे की या मंदिराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण आतल्या ज्या मूर्ती आहेत त्या अतिशय मौल्यवान आहेत आणि त्या मूर्त्याची माहिती आपणाला आम्ही सांगणार आहोत। तर इथं पाहू शकता आतमध्ये थोडा कॅमेरा लावा म्हणजे आतला भाग दिसणार नाही। ज्यांच्याकडे कॅमेरा आहे त्यांनी लावू शकता। आणि तुम्ही इथं पाहू शकता ह्या मूर्ती 30 सप्टेंबर 1993 झालेल्या भूकंपामध्ये ह्या मूर्तींची अशी अवस्था झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता पूर्ण या अशा सिंहासनावर अशा बसलेल्या या मूर्ती आहेत आणि त्याच्यावर अतिशय उत्कृष्ट प्रकारे हे कोरीव काम करण्यात आलेलं आहे। आणि ह्या तीन असे जैन धर्माचे सगळ्यात मोठे गुरु आहेत। तर त्यात वृषभदेव नावाचे पहिले तीर्थकर होऊन गेलेत। त्याच्यानंतर 24वे जे गुरु झालेत तीर्थदेव ते आहेत महावीर, राईट। तर आमच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये एक महावीर आहेत। तुम्ही पाहू शकता या मूर्तीच्या वरी एक नागाचा फणा आहे, म्हणजे त्याच्यावरून आपण हे कुठले तर म्हणजे प्रत्येक तीर्थकरांना जर ओळखायचं असेल तर त्याच्या डोक्याच्या पाठीमागे किंवा पायाच्या खाली एक प्रकारचं चिन्ह असतं, त्या चिन्हावरूनच आपण त्याची ओळख करू शकतो। तर हे पहिली मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता याच्या पाठीमागेचा भाग भूकंपामध्ये थोडंफार या मूर्तीला इजा झाली आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही
या ठिकाणी सुद्धा मूर्तीला चिरा पडलेल्या आहेत. तर ही दुसरी मूर्ती आहे, याच्या पाठीमागे फणा दिसतो, आणि ही तिसरी मूर्ती आहे. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या अशा प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत, आणि अशी मूर्ती तुम्हाला भारतामध्ये कुठं सापडणार नाही, तर या कार्ला गावामध्ये आहेत. तर 2 मिनिटांमध्ये जैन धर्मामधलं सांगायचं म्हणतात अहिंसा परमो धर्म, म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या धर्म जैन धर्माचा प्रसाद काय.